नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करें और प्रेस करें बेल आइकॉन, और पाइए नवी मुंबई और पनवेल से जुड़े ताजा तरीन खबरें। तुर्भे सेक्टर 20 येथील गार्डनची दुरावस्था अतिशय दयनीय झाली आहे। गेल्या 2 वर्षापासून या गार्डनकडे महानगरपालिकेने पाठ फिरवली आहे। तुर्भे या वॉर्डमध्ये असलेले नगरसेवक देखील या गार्डनकडे लक्ष देण्यास टाळाटाळ करत आहेत। गार्डनमध्ये लहान मुलांसाठी असलेली खेळणी ही देखील तुटलेली आहे, त्यामुळे लहान मूल एखादं जर गार्डनमध्ये खेळायला गेलं तर त्यांना गंभीर दुखापत होऊ शकते। या गार्डनमध्ये असलेले ज्येष्ठ नागरिकांसाठी योगाची साधने आणि बसण्याची आसने यांची देखील अतिशय वाईट परिस्थिती झाली आहे। मागील काही महिन्यांपासून गवत देखील वाढलेले आहे, त्यामध्ये सापांनी वास्तव्य केलेले आहे। या लॉकडाऊनमध्ये लहान मुलांना टीव्ही आणि मोबाईल बघून कंटाळा तर आलायच, लॉकडाऊनमध्ये हळूहळू शिथिलता देण्यात आल्यानंतर लहान मुलांसाठी मनोरंजन म्हणून गार्डन हा एकच आधार असतो, पण त्यांना त्याचा उपभोग घेता येत नाही। आता लहान मुलांनी मैदानी खेळ खेळायला जायचं कुठं, हाच खरा प्रश्न उपस्थित होत आहे। बरेच अधिकारी या ठिकाणी येऊन गेलेले आहेत, आम्ही हे सगळं काम करून देतो। गार्डनचं टेंडर निघालेलं आहे, सगळं काम होणार आहे, फक्त एवढंच उत्तर त्यांच्याकडून मिळते। ही जी अवस्था आहे ही गेल्या 2 वर्षापासून कंटिन्यू आहे। कर्मचारी फक्त रहिवाशांना कुलूप लावून दार बंद केले जाते याचे गार्डनचे। गार्डनमध्ये 10:00 5 वाजेपर्यंत कोणी येऊ नका, परंतु हे गार्डन आहे का? हे आमच्या गावाकडं गाई म्हशी चाराचा कुरा नसतो बघा, त्या पद्धतीचं गार्डन आहे, याला कोणी गार्डन म्हणाल का? अधिकाऱ्यांना येऊन उभं राहायला विचार सांगा जरा त्यांना की हे गार्डन आहे की आणखी काय आहे, त्यांनीच सांगावं याचं निसरं। खेळणीविषयी बऱ्याचदा वार्ड अधिकाऱ्यांना मी स्वतः जाऊन भेटलो पालिका ऑफिसमध्ये की या खेळणीचे लहान मुलं खेळतात, त्यांचे खेळण्या तुटलेले आहेत, जिमचे सामान तुटून पडलेले आहेत, त्यांच्याविषयी कंप्लेंट केली, इवन नगरसेविकेला पण कंप्लेंट केलेली आहे, परंतु कोणीही कानावर घ्यायला तयार नाहीत। जो तो ज्या त्या ज्याच्या पर्सेंटच्या जीवावर जगतो त्यांना पर्सेंट जागेवर मिळते, बाकीचं त्यांना काही घेणं देणं नाही आहे। एवढं करूनही जर पालिका अधिकाऱ्याला जाग येत नसेल तर निश्चित यापुढं मी रोडवर उतरून त्यांना जबाब विचारल्याशिवाय राहणार नाही। नगरसेविकेला मी पण बोललो 2-4 वेळा, इथं घाण पडलेली आहे, ही एक साफसफाई नाही। माळी पण इथं बघा, आमच्याकडे व्हिडिओ शूटिंग आहे काढलेली की चारीच्या चारी माळी झोपलेले असतात। इकडे सगळं सकाळी लोकं जॉगिंग नागड्या पाणी चालतात, साप बीप येतात वरती रस्त्यावरती, पण काही लक्ष देत नाही। माळी लोकं पण बोलतात आमच्याकडे मशीन आहे, हे नाही ते नाही, तर नुसतं येऊन मग तुम्ही करता काय, इथे नुसतं झोपा काढायचं आणि जायचं का काय, असे इथले लोकं बोलतात। पोरं लहान खेळणारे बोलतात आम्ही आपण जो हे करू मोर्चा काढू म्युन्सिपाल्टी ऑफिसवरती। मी बोललो तसं काय होत नाही, त्याच्यासाठी पर्याय काहीतरी आपण शोधून बघूया, म्हणून आम्ही आडेसाहेबांना पुढं केलं आणि सांगितलं त्यांना। लॉकडाऊनमध्ये आम्ही टी व्ही अजून मोबाईल बघून कंटाळलो आहे, अजून हे आम्हाला आता खेळायची गरज आहे, अजून आता गार्डनचे खेळणी तुटले आहेत, म्हणून आता आम्हाला खेळायला जमत नाही की आता हे सगळं खेळणी नीट करावे, अजून आम्हाला खेळायला भेटावे। इथं जसं तुम्ही बघता आता गार्डन आहे, आम्हाला गार्डनची गरज नाही तशी, तर आम्हाला ग्राउंड पाहिजे खेळायला। इथं सगळे जिमचं वस्तू आहे ते तुटलेले आहेत, या छोट्या मुलांच्या खेळण्या आहेत, ह्या सगळ्या तुटल्या आहेत। लॉकडाऊनमध्ये घरी बसून पोरं मोबाईलमध्येच येडे झालेत, ग्राउंडमध्ये त्यांना खेळायची आवश्यकता आहे, तर आम्हाला ग्राउंड पाहिजे। तुम्ही आम्हाला हे गार्डन नका देऊ, पण आम्हाला एक चांगलं ग्राउंड द्या आणि खेळण्या द्या चांगल्या मुलांसाठी। नवी मुंबई आवाजसाठी मोनिका गोटेकर यांचा रिपोर्ट।